की हे लोक पूर्ण भारतातच वेस्ट करतात ठीक आहे, तिरस्कार करतात ठीक आहे, पण माझ्या मते अशी इखातून उदाहरण करून ते गोष्ट ज्यांना सर्वसाधारण तसं मत बनवणं ते चुकीचं नाही नाही पारकर समाज उमेदवार सुद्धा हिंदीतून पॅम्पलेट छापतायत, कदाचित तुम्ही छापाल, इतर उमेदवार इंग्लिशमधून सुद्धा पॅम्पलेट छापतायत, मग राज ठाकरेंचा मराठीचा आग्रह, फक्त मराठीचा आग्रह कुठे राहतो? नाही माझ्या मते आपण ही तुलना किंवा अशा पद्धतीने सांगण घालणं चुकीच आहे की पूर्णपणे 100% आग्रह धरणं हे देखील चुकीच आहे. असं कुठे ठाकरे सांगितलं की मी मराठीत बोलणार याचा अर्थ हिंदीमध्ये बोलतच नाही म्हणून, त्याचा अर्थ तसा होत नाहीये ना. मी तुम्हाला एवढं सांगतो की भाषेचं महत्व, मला आता तासाचा बंदीतून उदाहरणं आठवली, आता मुस्लिम धर्मीय असलेले प्राध्यापक अब्दुल कादर मुकादम असतील, मुझफ्फर हुसेन असतील, साहित्यिक भीम पठाण असतील, यांनी मराठी भाषेची महती गायलेली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रेटो, रॉस पार्वलो यांच्यासारखे साहित्यिकांनी मराठी भाषेचा गुरुवा जाणून त्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये ते लिखाण केलेलं आहे. त्यामुळे भाषा शुद्धीकरणाचा आग्रह न धरता मराठी भाषा जास्तीत जास्ती वेळा जास्तीत जास्ती प्रसंगात सर्व दूरपर्यंत पोहोचणं याच्याकरता आपण ती बोलणं आवश्यक आहे. एवढा तुमचा आग्रह आहे, माझा वेळ संपत आलाय, पण तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं. तुमचे उमेदवार हिंदीतून किंवा इंग्लिशमधून का पॅम्पलेट करतात याला उत्तर नाही दिलं. आणि मी इथे एक दुरुस्ती करू इच्छितो, तुम्ही ज्यांची नावं घेतली फादर फ्रान्सिस दिब्रेटो, युमो पठाण, तुमचा गैरसमज असावा, पण हे मराठीच आहेत. त्यांचा धर्म वेगळा असला तरी ते मराठीच आहेत आणि त्यांची मूळ भाषा सुद्धा मराठीच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज बरोबर बरोबर आहे, माझ्या मते मी चांगलं चुकलो असावं. ही सर्व मोठी माणसं आपल्या मराठी भाषेच्या त्यांना गोडी आहे म्हणून त्यांचं साहित्य घेत त्यांनी जे काय प्रसवलंय ते आपल्या भाषेतच झालंय, त्यामुळे त्यांना जर लाज वाटत नाही. त्यांना लाज का वाटत? त्यांची भाषाच मराठी आहे. तुम्ही जे समजताय की त्यांचं नाव मुसलमान आहे किंवा ख्रिश्चन आहे म्हणून ते मराठी नाही आहे, हा गैरसमज आहे. लौकिकपणाचा उल्लेख आला म्हणून म्हटलं की ही सगळीच माणसं लौकिक नसतात. सगळीच माणसं लौकिक नसतात. मी जातोय शेवटी श्वेता परुळेकर याच्याकडे, त्यानंतर दीपक पवारांकडे येणार आहे. श्वेता मला सांगा की मगाशी ते म्हटलं की राज ठाकरेंवर दुटप्पीपणाचा आरोप होतोय, हिंदी आणि इंग्लिशमधून पत्रकार छापतात त्यांचे उमेदवार, काय म्हणाल तुम्ही? 100% आणि हा मराठीचा वापर हा फक्त मतं गोळा करण्याकरता आहे. एरवी सगळ्या उमेदवारांनी सगळ्या भाषांमध्ये छापले, हिंदी नाही तर गुजराती आहे, इंग्लिश आहे, जी भाषा त्या त्या विधानसभेपुरती आहे तिथे ती ती भाषा वापरण्याचा प्रयोग केलेला आहे. त्याची उदाहरणं माझ्याकडे पण आहेत. त्यामुळे हे दुटप्पी धोरण तर 100% बरोबर आहे. आणि आता तुम्ही शिरीजींना तो प्रश्न विचारून त्यांना त्याचं उत्तर नव्हतं ते निरुत्तर होते याच्यातच तुम्हाला कळेल की हा मुद्दा किती खोटा, तात्पुरता आणि केवळ निवडणुकांना निवडणूक होत आहे. माझा वेळ संपलाय. श्वेता परळेकर, तुमची भूमिका समजली आहे सर्वांना. दीपक पवार, शेवटी मला विचारायचं हे राजकारण जाऊ दे, तुम्ही मराठीचे प्रेमी आहात, मी मराठी मायबोलीवर प्रेम करणारा माणूस आहे, मला सांगा या पलीकडे जाऊन आपल्याला मराठीचं कल्याण करता येईल? निश्चितच करता येईल, किंबहुना ते केलंच पाहिजे. मला फक्त श्वेता परुळकरांना हे सांगायचं आहे की मराठीसाठी मतं मागण्यात त्यांनी 40 वर्ष, त्यांच्या शिवसेनेची 40 वर्ष गेली, मला ते 3 वर्ष गेली, एवढाच फरक आहे त्याच्यामधला. मला फक्त इतकंच वाटतं की मराठी भाषा बोलणं आणि सर्व थरातल्या मंडळींनी बोलणं आवश्यक आहे. त्याचा फायदा इतका होतो की तुम्ही संवादाची नवी दारांची उघडता, तशी इतर भाषांमध्ये तुम्ही आज्ञाबद्ध बोललं यासाठी पाहिजे. मराठीतनं राज ठाकरेंनी आपले मुद्दे मांडावेतच, पण त्यांच्या पक्षात त्याचा पारकर आता प्रवक्ते श्वेता परुळकरांनी या आधी काही भाषांवर प्रभुत्व भाषांवर प्रभुत्व मराठी बोललं पाहिजे, पण इतर भाषा आल्या पाहिजे. करुणानिधी पाहिजे ते तामिळमध्ये बोलतील, पण मुरासोली मारम किंवा दयानिधी मारम त्यांची भूमिका सातत्याने इंग्रजीतनं मांडण्यात आली. म्हणजे राज ठाकरेंनी सातत्यानं मराठीतनं बोलावं, पण त्यांच्या पक्षाकडे त्यांची भूमिका हिंदी आणि इंग्रजीतनं मांडणारा असा सक्षम माणसांची कोण जर नसेल तर त्यांना ज्या पद्धतीनं लेबलिंग झाले नाही ते लेबलिंग तसंच कायम राहू शकेल ही प्रत्येकच राजकीय पक्षाची आताच्या काळातली गरज आहे, माध्यम स्फोटाच्या काळामध्ये. कारण तसं झालं नाही, त्यामुळे व्यापक धोरण अवलंबलं पाहिजे आणि लौकिकता दाखवली पाहिजे. लौकिकता मला तिथे पारकरांचा हा मुद्दा पडतो की लौकिकता याचा भाषा टाकण्यात लौकिकता सुद्धा, लौकिकता म्हणजे लाचारी नाही, हा लौकिकता म्हणजे लाचारी नाही. मग मी मराठीतनं बोलू शकता आणि बोललेलं लोक ऐकतील हे सिद्ध केल्यावर तुम्ही बोलायचं. अगदी बरोबर आहे. शेवटी मी प्रश्न घेतो, अमराठी माध्यमांशी मराठी भाषेतून बोलण्याचा राज ठाकरे यांचा आग्रह योग्य आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 95% प्रेक्षक अजूनही हो म्हणतायत. प्रेक्षक आपले राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. शेवटी मी एवढंच बोलीन, मराठीचा आग्रह अगदी धरावा, धरलाच पाहिजे तो मायबोलीचा आग्रह, परंतु इतर भाषाही शिकल्याच पाहिजेत. जगापर्यंत पोहोचण्याची जर संधी आपल्याला मिळणार असेल, संवादाची संधी आपल्याला मिळणार असेल, तर कोणीही ती नाकारता कामा नये. धन्यवाद. Thank you.